गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण विसर्ग म्हणजे आहाचे स्वरचिन्ह पाहिले. आज आपण त्याच्या पुढचा पाठ पाहणार आहोत, ते म्हणजे आहे रुचे स्वरचिन्ह. आपण जेव्हा स्वर शिकलो त्या स्वरामध्ये रू हे स्वर आपण शिकलेलो, मग या रुचे स्वरचिन्ह कसे असते हे आजच्या पाठाला आपण पाहणार आहोत. तर रुचे स्वरचिन्ह मी तुम्हाला दाखवते, हे असते रुचे स्वरचिन्ह. हे रुचे स्वरचिन्ह आतापर्यंत आपण जे स्वरचिन्ह पाहिले म्हणजे पहिली वेलांटी, काना, एक मात्रा, दोन मात्रा, ही जे स्वरचिन्ह पाहिले, अर्धचंद्र, हे सर्व स्वरचिन्ह कुठे देतात? मुळाक्षराच्या डोक्यावरती देतात. प्रत्येक स्वरचिन्ह मुळाक्षराच्या डोक्यावरती देतात. पण हे जे रुचे स्वरचिन्ह आहे, हे रुचे स्वरचिन्ह प्रत्येक मुळाक्षराच्या पायाला देतात. कुठे देतात? प्रत्येक मुळाक्षराच्या पायाला देतात. आपण पहिली वेलांटी पहिला उतार पाहिलेला आहे, त्याचप्रमाणे आहे, फक्त हा काय आहे त्याच्या उलटे दिलेला आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते, पण आतापर्यंत जे आपण स्वरचिन्ह लावलेले ते प्रत्येक मुळाक्षर लावले, पण तुमच्या लक्षात येईल इथे मी ठराविकच मुळाक्षरे लिहिलेली आहेत. कारण हे जे तुमचे स्वरचिन्ह आहे ते प्रत्येक मुळाक्षराला लागत नाही, काही ठराविक मुळाक्षर असे असतात की त्याला रुचे स्वरचिन्ह लागतात. तर ते ठराविक मुळाक्षर मी इथे तुम्हाला लिहून दाखवले आहे, तर त्याला ते पण पहिल्यांदा रुचे स्वरचिन्ह लावून घे. मग सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मुळाक्षराच्या पायाला हे रुचे स्वरचिन्ह लावले जाते. म्हणजे आपण पहिला उकार शिकलेला आहोत त्याचप्रमाणे फक्त उलटा लावतात. आपण चला प्रत्येक मुळाक्षराला रुचे स्वरचिन्ह लावून घेऊया. लक्षात फक्त पहिला उकार आणि रुचे स्वरचिन्ह याच्यामध्ये तुम्ही गडबड करायची नाही. त्याचप्रमाणे उच्च स्वरचिन्हाचे असणारे शब्द पाहिले,
तर तुम्ही काय करायचं, पुस्तक तुमच्या वहीमध्ये ही मुळाक्षरांनी लिहून घ्यायची आणि त्या मुळाक्षरांना ऋचे स्वरचिन्ह लावायचे. आणि ते झाल्याच्या नंतर जे आता आपण पुस्तक आता आपण जे शब्द असले यापैकी कोणत्याही 10 शब्दांचं सुंदर हस्ताक्षरात वहीमध्ये लेखन करायचं. तर आजच्या पाठाला आपण ऋचे स्वरचिन्ह अभ्यासले आहे. त्याच्या पुढचा पाठ आपण उद्या अभ्यासू. धन्यवाद.